नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पहा फ्रेंड्स सकाळ सकाळ बघते तर काय दारासमोर होती काय आज मी तिला गरमागरम चपाती चारली पहा रोजच्या रोज येते हळदी कुंकू लावते चपाती खाते आणि इथून थेट निघून जाते आज मी तुम्हाला याच विषयी थोडक्यात बोलणार आहे असं बोलतात की गायमध्ये ना तेहतीस कोटी देव असतात हिंदू धर्मात गाय एक पवित्र प्राणी मानले जाते आणि ती शक्ती प्रतिशक्ती आणि मात्र प्रेमाचे प्रतीक आहे हे देवी आणि पोटिक माता देवीचे पृथ्वीवरील प्रद अन्न असलेले मानले जाते की प्रजन्न आणि उत्तरास दर्शन असे मानले जाते की त्यांच्या दुधाचा मानवी शरीरावर शुद्धीकरण प्रभाव पडतो फा फ्रेंड्स कशी वाटली याची माहिती आणि हो फ्रेंड्स असं म्हणतात की गायला पाणी पिल्यास किंवा चपाती चारल्यास खूप पुण्य लागतं गायपासून गोमूत्र किंवा अनेक असे प्रकार आहेत की ते आपल्याला मिळतात इथे बघू शकता पाऊस जो आहे तो भरपूर रात्री झाला होता आणि ही सकाळ सकाळ आलेली आहे पहा इथं छान गरमागरम चपातीसुद्धा चारलेली आहे तुमच्याही दारासमोर गाय येतात का तुम्ही चपात्या अशा प्रकारे चारतात का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटतो तेही सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय